काय मस्त झालेली आहे मऊसार आपली तिळगुळाची वडी. मी प्रणती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर मकर संक्रांत स्पेशल मऊसूत तिळाची वडी. इथे आपण जवळजवळ 50 ते 80 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे छानपैकी आपण भाजून घ्यायचे आहे. हे भाजून झाल्यानंतर मी सालं काढत बसत नाही, मी थोडी ते चेचून घेते आणि मग सालं निघतात. आता हे इथे 200 ग्रॅम आपले पॉलिश तीळ आहेत. आता हे सगळं तुमच्या आवडीवर आहे, तुम्ही अनपॉलिश तीळ पण वापरू शकतात. ती व्यवस्थित न भाजून घ्यायची. ती व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ते खुसखुशीत होतात आणि चव लागते. आता माझा अर्धी वाटी सुकं खोबरं आहे आणि ही सुंदर आपण आता ना छान किसलेलं आहे आणि छान परतून घेऊन गोल्डन ब्राऊन केलेलं आहे, जेणेकरून हाताने ते तुकलं जाईल, कुसकुरलं जाईल म्हणजे, कारण आपण वडीमध्ये घालणार आहोत तर ते मऊ झालं पाहिजे. आता इकडे मी काय केलेलं आहे, तीळ, खोबरं आणि शेंगदाणे हे मिक्सरला बारीक लावून घेतलेले आहे, कारण आपण ही मऊसूत करणार आहे. ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे किंवा खाता चावता येत नाही त्यांना हे मस्त आहे. त्याच्यात मी वेलची जायफळ पावडर घातली आणि हा 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. हा साधा गूळ आहे, चिकीचा गूळ नाही आहे. आता इथे ते सगळं मी एकत्र करून एका प्लेटमध्ये मी सगळं एकत्र केलं आणि आता कढईमध्ये जरा परतून घेणार आहे. आता हे परतत असताना ह्याला काहीही घालायची गरज नाही, कारण ह्याला गूळ घातलेला आहे. हा गूळ गरमाने थोडा वितळतो आणि वितळल्यानंतर व्यवस्थित त्याचा गोळा होतो. आता बघा आपलं सगळं गूळ आहे ना ते ह्याच्यामध्ये छान वितळलेलं आहे, सुंदर झालेलं आहे. आता हे मी एका ट्रेमध्ये, तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घेणार आहे. आता छानपैकी झालं, याला आपल्याला तूप बीप लावायची गरज नसते, पण ट्रेला मात्र आपण तूप लावू शकतो. आणि मी आता हे ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सगळं इव्हनली मी स्पॅच्युलानी दाबून घेतलेलं आहे. तुम्ही माझे चॅनल शेवटपर्यंत बघत चला आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इन्स्टा आणि फेसबुकला पण फॉलो करा. इथे आता आपण काप करूया आणि आपली मऊसूर मस्तपैकी अशी वडी, तिळाची वडी तयार आहे. तुम्हाला ह्या ज्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही जरूर तुमच्या किचनमध्ये करून बघा आणि मला ना प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देत चला. आता ही अशी सुंदर आपली वडी झालेली आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.